मला आता राज्याच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्री व्हायचे तुम्हाचा पाठिंबा मला मिळाला पाहिजे शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यामध्ये येणार होतं बिनशर्त पाठिंबा देण्याचं मी काम केलं आम्हाला जर कदाचित मुळा धरणावरून आणि इकडं खुकडी धरणावरून जर कदाचित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जर सोडवला तर मी बिनशर्त आपल्याला पाठिंबा द्यान मी पाठिंबा पण दिला आणि ते कामही पण पूर्ण झालं समोरचा उमेदवार इंजिनिअर आहे अमेरिकेला जाऊन शिकलेला आहे मतदाराशी तुलना करतात मग तुम्ही त्याला उत्तर काय देता आता हे जर कदाचित मी दूध आणि माझं कमी शिक्षण म्हणत असेल तर वसंतदादाचं आपल्याला माहिती आहे का चौथी शिकलेली होती परंतु आजही महाराष्ट्रामध्ये वसंतदादाचं नाव प्रत्येक वेळाला घेण्याचं काम प्रत्येक व्यक्ती करण्याचं काम करत होते त्याला शिक्षण फार काही लागत नाही त्याला काही डिग्री लागत नाही हे सगळ्या प्रत्यक्ष लवजनतेत जाऊन अनुभवतूनच या सगळ्या काही गोष्टी शिकायला मिळण्याचं काम होतं ओके आम्ही परवा पंकजा मुंडे यांचा मेळावा पाहिला पंकजा मुंडे म्हणाले टोपेवाले आले शिवाजीराव कर्डीला आलेले लोकांनी एकदम लोकांनी एकदम जोरदार टाळ्या वगैरे वा वाजवल्या तुम्ही तुमचं आणि मुंडे साहेबांचं कसं नातं होतं माझं आणि साहेबांचं एकोणीसशे पंच्याण्णवला मी अपक्ष विधानसभेचा आमदार झालो होतो त्या काळामध्ये मा माझ्याकडे मुंडे साहेबांनी संपर्क केला आणि मला एकच मागणी केली का कर्डले साहेब मला आता राज्याच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्री व्हायचे तुम्हाचा पाठिंबा मला मिळाला पाहिजे आणि मी बेन शर्तो तुम्ही एकोणीसशे पंच्याण्णवला शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यामध्ये येणार होतं बिनशर्त पाठिंबा देण्याचं मी काम केलं मी पाठिंबेच्या मोबदल्यात कुठल्याच गोष्टीचं काही मागणी केली नाही मी एकच मागणी केली की माझा नगर नेवासा तालुका हा काही भागजिराईत तालुका आहे आणि याला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसवतो आणि आमच्या महिला भगिनीला टँकरच्या माध्यमातून पाणी पिण्याचं पाणी प्यावं लागतं म्हणून आम्हाला जर कदाचित मुळा धरणावरून आणि इकडं खोकडी धरणावरून जर कदाचित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जर सोडवला तर मी बिनशर्त आपल्याला पाठिंबा आणि मी पाठिंबा पण दिला आणि ते कामही पण पूर्ण झालं तो प्रश्न सुटला पूर्णपणे हो आता पाण्यावरनं प्रश्न आठवला तो वांभोरी चारीचा प्रश्न आणि मी तुमच्या मतदारसंघामध्ये आता चर्चेचा आहे आणि ते पाणी कोणी सोडायचं कशा कशावरून सोडायचं उद्घाटन त्याचं कोणी करायचं बराच वाद होतो तर नक्की काय आहे त्या वांभोरी चारीचा प्रश्न आणि तुम्ही तुमचे विरोधक असं म्हणतात की तुम्ही त्याच्यामध्ये कधी लक्षच घातलेलं नाही त्या वांभोरी चारीमध्ये आता वांभोरी मी दोन हजार नऊला आमदार झाल्यानंतर आपले नवराला आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो का वामोरीचं पाणी मी पाथडी पा तालुक्याच्या चाळीस गावला देण्याचं चा काम मी केलेलं आहे कारण वामोरी चारी पूर्वी झाली चा होती परंतु मी नऊला आमदार झाल्यानंतरच वांबुरी चारीचं चा पाणी ह्याच पाझर तालुला सोडण्याचं काम मी प्रथम सुरू केलं होतं अच्छा पण आता तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घाललं गेल्या चार पाच वर्षामध्ये मी प्रत्येक वेळाला लक्ष घालण्याचं काम करतो परंतु मी काय प्रसिद्धी करण्याचं काम किंवा फार मोठं सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा वापर काय करत नाही तुम्ही सोशल मीडिया मीडियाविषयी आता फेसबुक इंस्टाग्राम वगैरे तुम्ही कधी पाहता कधी पाहिले आता मला फेसबुक इंस्टाग्राम पाहण्याची काही गरज का वाटत नाही मी रोज रात्रंदिवस जनतेत आहे बरं जनतेच असलेल्या पुढाऱ्याला काही फार मला असं वाटतं करण्याची आवश्यकता पडत नाही जो जनतेत जात नाही तो फक्त फेसबुक व्हिडिओ याच्यावरच जास्त राजकारण करण्याचं काम करतोय पण आजकाल लोक म्हणतात इलेक्शन फेसबुकवर याच्यावरती लढल तुमचं काय ते आपण म्हणता बरोबर आहे कारण एकोणीसशे पंच्याण्णव पासून तो दोन हजार चार पर्यंत पाहिलं तर तो काळ वेगळा होता आणि चारच्या नंतर आज आपण पाहतो की आता हे काळ बदलत चालला आहे आणि मग त्या बदलाच्या काळाप्रमाणे आपल्याला सुद्धा जावं लागतं जावं लागतं ओके